जळगावातील खासगी बँकांकडून महिलांना होणारा त्रास आता सध्या थांबलेला दिसतोय, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत तात्काळ महिलांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश बँकेला दिलेत आणि योजनेचे पैसे बँकेच्या खात्यात येऊन सुद्धा बँकेकडून टोलवा टोलवी होत होती असं समोर आलं. रोजगार बुडवून महिलांना बँकेच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली होती असं सुद्धा दिसलं. पुढारी न्यूजनं महिलांची कैफियत मांडली आणि ही कैफियत मांडताच प्रशासनाला जाग आलेली आहे. महिला बचत गटांनी माझ्या कार्यालयाला अप्रोच केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की एक कॉपरेटिव्ह बँक आहे, त्यांच्याकडे जो पैसे त्यांनी जमा झाले होते लाडकी बहीण योजनामध्ये ते विड्रॉ करायला त्याला अडचण येत आहे. तो ताबडतोब ते दोन महिला बचत गटांचे जो सगळे महिला माझ्याकडे आली होती त्यांच्यासोबत जो लीड बँक मॅनेजर आहे LDM आणि त्यांचे जो संबंधित ब्रँचचे ब्रांच मॅनेजर ते आणि रिजनल मॅनेजर या सगळे लोकांना बोलून एक माझ्या कार्यालयामध्ये ताबडतोब एक बैठक आयोजन करण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांचे जो दोन तीन मुद्दे होते ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि ते प्रश्न सोडवलं पण आहे.